नमस्कार मित्रांनो, पाहूया संकीर्ण प्रश्न संग्रह 2 यातील 7व्या प्रश्नातील पहिले उदाहरण। पहिले उदाहरण आहे 1/x + 5 = 1/x² तर याला सोडविण्याआधी मित्रांनो, या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया मित्रांनो पहिले उदाहरण। तर पहिले उदाहरण दिले 1/x + 5 = 1/x². आता याला वर्ग समीकरणामध्ये कन्वर्ट करूया म्हणजे बदलूया, तर काय होणार पहा, या ठिकाणी हा याला गुणणार, हा याला गुणणार। आपण एक वेळा परत हे उदाहरण लिहून घेऊ, तर उकलमध्ये उकल यात लिहिणार आधी आपला प्रश्न लिहिणार काय आहे, 1/x + 5 = 1/x² मग आता याला काय करणार पहा, तिरकस गुणाकार, हा याला गुणणार, हा याला गुणणार, म्हणजेच याने याला गुणायला पाठवा तर एकाला गुणणार तो मिळणार 1/x² बरोबर, हा पण इकडे एकाला गुणणार म्हणजे 1/5। मग आता याला काय करणार, याला पुढे आणा म्हणजेच या ठिकाणी 1/x² हा इकडे येणार तर -x, हा इकडे येणार तर -5 = 0। मग आता हे मिळालं तुमचं वर्ग समीकरण। मग आता याला आपण सूत्रपद्धतीने सोडवून घेऊया, तर सूत्रपद्धतीने सोडविण्यासाठी आधी याची तुलना काय करणार सामान्य रूपाशी, म्हणजेच समीकरणाची तुलना त्याचे सामान्य रूप काय असणार, 1x² + bx + c = 0 शी करून मग यात ए बरोबर काय मिळणार, ए बरोबर मिळणार 1, बी बरोबर काय असणार तर -1 आणि सी बरोबर काय असणार -5। मग आता यात आपण विवेचकाची किंमत काढू, तर विवेचक काय असणार, तो असणार b² - 4ac। मग आता बी मिळाला आहे -1 म्हणजे -1 याचा वर्ग, -4 * ए आहे तुमचा 1 * सी आहे -5। आता याला सोडवून घेऊ, -1 चा वर्ग मिळणार 1, वजा परत 4 * 4 * -5। मग परत या दोघांचा गुणाकार म्हणजे हा 1 - होणार अधिक 4 * 5 = 20, म्हणजेच 20 + 1 मिळणार 21। मग b² - 4ac काय मिळणार 21। मग आता यात पुढे घेऊ सूत्र, तर सूत्र म्हणजे फॉर्म्युला, तो काय असणार आपला, तर फॉर्म्युला असणार x बरोबर काय असणार -b + √ b² - 4ac / 2a। मग आता यात किमती लिहिणार, तर किमती भरणार मग किमती, तर x = b, बी काय दिला आहे तर तो -1 म्हणजे या ठिकाणी -1 + √ b² - 4ac मिळाला आहे 21, म्हणजे हा 21/2 * ए आहे तुमचा 1 म्हणजेच 1। मग आता x बरोबर काय असणार, हा मायनस 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 होणार प्लस, म्हणजेच हा असणार 1, हा अधिक -(21/2 * 1) मिळणार 2। मग आता या ठिकाणी एक वेळा प्लस एक वेळा मायनस घेऊन, म्हणजेच म्हणून x आपण घेऊ एक वेळा प्लस 1 = 21/2 किंवा काय असणार, x = 1 - 21/2 म्हणजेच काय असणार, म्हणजेच x = तर 1 = 21/2 किंवा असणार 1 - 21/2 तर x किमती काय मिळणार, 1 = 21/2 किंवा 1 - 21/2 तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल।
मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते. धन्यवाद.